जो तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा 19 फेब्रुवारी पूर्वी उभा करणार. जो तेथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंतीपूर्वी बसवण्यासाठी जिल्हाधिकारी श्री अभिजीत चौधरी यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. जतेतील सोनाई मंगल कार्यालय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर म्हणजे 19 फेब्रुवारी 2022 शिवजयंतीपूर्वी बसवण्यासाठी जे काय काय करावे लागणार आहे ते सर्व करण्याची तयारी या बैठकीत सर्वानुमते मान्य करण्यात आली. ही बैठक जतचे आमदार श्री विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराजचा पुतळा या ठिकाणी बसवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आणि सगळ्या तालुक्यातल्या संघटनांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं. जसं काही पक्ष या ठिकाणी आलेले नाही आहेत, त्यामुळं या बैठकीचा सारांश या ठिकाणी एवढाच आहे की 18 आम्ही जर 5-6 जणं जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आम्ही पुढच्या येणाऱ्या काळात सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करतो, पण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, जत तालुक्यातल्या तमाम जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की 19 तारखेपर्यंत कुठलाही म्हणजे अनुचित प्रकार न घडता हा या ठिकाणी हा पुतळा 19 तारखेपर्यंत बसवण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी आणि नंतर परत आम्ही या संदर्भातल्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या आम्ही एकत्र येऊन कायदेशीर बाबी पूर्तता करून त्या अधिकृत करून घेण्याचा अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.